शिवसेनेच्या वतीनं देखील तुमचा आभार मानतो. योगेशजी मतदान कसं झालं, कशा पद्धतीने झालं, काय वातावरण होतं, परंतु हे वातावरण बदलण्याचं काम तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या रायगड रत्नागिरी मतदारसंघानं करून दाखवलं आणि एक वेगळा पायंडा महाराष्ट्राला बघायला मिळाला. आपल्याला हे देखील माहिती आहे की कशा पद्धतीनं मुस्लिम बांधवांमध्ये अपप्रचार केला गेला. आताच आरपीआयच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की संविधान बदलणार या नावाखाली दलित बंधू भगिनींचा गैरसमज करण्यात आला आणि याच्यातनं जी काही मतं मिळालेली आहेत ही सगळी आपलीच मतं आहेत अशा आविर्भावामध्ये महाराष्ट्रातले काही नेते वागायला लागलेले आहेत. पण मी पहिल्याच दिवशी सांगितलं की ज्या मतावर यांना ही मताची सूज आली त्या मुस्लिम बांधवांना देखील त्यांनी धन्यवाद दिले नाहीत आणि दलित बांधव वगैरेंना देखील त्यांनी धन्यवाद दिले नाहीत. जे काही सगळं झालं ते आमच्यामुळेच झालं, आम्ही महाराष्ट्र फिरलो अशा आविर्भावामध्ये आजही ते वावरत आहेत. मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेला फार मोठ्या मताधिक्याला आपण निवडून येऊ ही देखील खात्री पालकमंत्री या नात्याला माझ्या पक्ष कार्यकर्त्यांना. परंतु आपण सगळ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. एखादी खोटी गोष्ट कशा पद्धतीनं पिंपवली जाते, एखादी खोटी गोष्ट कशा पद्धतीनं पटवून दिली जाते याचं देशातलं पहिलं मूर्तिमंत उदाहरण या लोकशाहीमध्ये त्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालं. आपल्या जीवाभावाची देखील लोक होती, ते तुम्हाला मतदान करतात, जे मला मतदान करतात, जे तटकरे साहेबांना मतदान करतात, पण त्यांचा देखील नाईलाज झाला. त्यांनी देखील आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन सांगितलं की लोकसभेला जे काय झालं ते झालं, परंतु विधानसभेला आम्ही तुमच्या सोबत राहू, याचा अर्थ त्यांचा गैरसमज झालेला होता. आणि मी आवर्जून साहेब सांगेन की जिल्ह्याच्या काही मुस्लिम बांधवांना मध्ये मी बोलवून घेतलं होतं निवडणूक झाल्यानंतर, आणि त्यांना देखील मी विचारलं की नक्की आमची चूक काय झाली, आम्ही काही विकास कामं केली नाहीत का, आम्ही रात्र अपेरात्री तुमच्या मागे उभं राहिलो नाही का. तर त्यांनी देखील सांगितलं की या निवडणुकीला जे काय झालं ते गैरसमजात झालेलं आहे, विधानसभेला ते होणार नाही, तुम्ही 200 पार तर नक्की करणार आहात पण त्याच्यामध्ये आमचा देखील खालीचा वाटा राहील, ही देखील भूमिका रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच मुस्लिम बांधवांनी घेतलेली आहे. मी अनेक आरपीआयच्या नेत्यांशी चर्चा केली, त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, कारण माझ्या मतदारसंघामध्ये देखील हा फटका बसलेला आहे. त्यांनी प्रामाणिकपणाला सांगितलं की मोदी साहेबांची पहिली मीटिंग बघितल्यानंतर ज्या संविधानाच्या नावानं वारं आणि वादळ उठवलं गेलं ते संविधान माथ्याला लावून नरेंद्र मोदी साहेबांनी पहिली सभा सुरू केली हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं होतं आणि हा देखील गैरसमज दूर होईल, कारण संविधान वर्ष साजरा करण्याचा निर्णय अपूर्ण जगामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे हे देखील सांगणारी आपल्या जिल्ह्यातली. आणि म्हणून मला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी आता झटून कामाला लागलं पाहिजे. 3 महिने आहे, 4 महिने आहे, त्याच्यापेक्षा या 3 महिन्यामध्ये आपण विकासाची कामं किती करतो. ज्या पद्धतीनं तटकरे साहेबांना आपण निवडून देण्यासाठी अहोरात्र मेहनत केली तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे. आता केदारजी आपण सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांचा साक्षात शपथविधी आपल्याला बघता आला. नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणारे काळ्या दगडावर शिरले होते, परंतु जे राजकारणामध्ये मागं पुढं झालं आणि या मागं पुढं होण्याचा फायदा आपल्या देखील काही लोकांनी घेतलेला आहे हे देखील शोधून काढले पाहिजे. कारण मुस्लिम बांधवांचा गैरसमज झाला, दलित बांधवांचा गैरसमज झाला, आपल्या तर लोकांचा काही गैरसमज झालेला नव्हता, म्हणजे त्याच्यामध्ये शिवसेना असेल किंवा अन्य सगळे पक्ष असतील. तर आपलीही जबाबदारी आहे की मुस्लिम बांधवांचा गैरसमज आपण नक्की दूर करू शकलो नाही, त्याच्यामध्ये आपण कमी पडलो. दलित बंधू भगिनींचा आपण गैरसमज संविधानाच्या बाबतीतला दूर करू शकलो नाही, परंतु मला असं वाटतं की आपल्या लोकांचा गैरसमज दूर करण्याची गरज नाही. मला तर असं वाटतं की आपण कठोर पावलं उचलली पाहिजे, कारण भविष्यामध्ये विधानसभा जर लढायची असेल तर ती एकट्या कुठच्या पक्षाची नाही तर ती महायुतीची आहे, म्हणून आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे. मग अशी मी तटकरे साहेबांचं केदारजी भाषण ऐकलं, शेवटच्या टप्प्यामध्ये मी गेलो होतो. आज योगेशजी तुम्ही सांगितलं की तटकरे साहेब पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी इथे आले, परंतु त्या भाषणामध्ये देखील तटकरे साहेबांनी सांगितलं कोण पुढे गेलं कोण पाठी गेलं याच्यापेक्षा जास्त मताधिक्य दिलेला मतदारसंघ देखील माझा कमी मताधिक्य दिलेल्या मतदारसंघासारखाच आहे, मी कुठेही दुजाभाव करणार नाही हे सांगणारं नेतृत्व आपल्या लोकसभेचं नेतृत्व या मतदारसंघाला मिळालेलं आहे. आणि मी देखील मग तटकरे साहेबांना केदारची विनंती केली आणि मी पूर्ण भाषण ऐकू शकलो नव्हतो. मी साहेबांना असं म्हटलं की महाविकास आघाडीचे किती आमदार निवडून आले, किती खासदार निवडून आले, त्याच्यापेक्षा महायुतीतले जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्या समोर तटकरे साहेब तुमचं भाषण होणं गरजेचं आहे अशी माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे. कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की
मी जो खासदार झालेलो आहे, अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा समन्वयाचा अभाव होतो, परंतु आपण खासदार झाल्यानंतर पहिल्या 10 दिवसाच्या आत कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यासाठी, सर्व पक्षांचे आभार मानण्यासाठी मतदारसंघामध्ये आला, हे जर पाहून प्रत्येक खासदाराने उचललं तर 100% 200 आमदार या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील एवढी तुमच्या सगळ्यांची ताकद आहे. आणि म्हणून भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आणि स्वतःतले मतभेद बाजूला ठेवून आपलं टार्गेट काय हे आता समजण्याची गरज आहे. बघा, ज्या मतावर काही लोक ज्यांनी यश प्राप्त केलंय त्यांना एवढी कुर्मी आणि मस्ती आलेली आहे की ते कोण म्हणते आम्हाला गाडणार आहेत, कोण म्हणते आमचा खड्डा फाडणार आहेत. योगेश एक चांगला शब्दप्रयोग आपण गेली कित्येक वर्ष ऐकतो, छाताडावर उभं राहून काय ते आम्ही झेंडा लावणार, ते सगळं आता सुरू झालेलं आहे. पण याला उत्तर तोंडाला देण्यापेक्षा, याला उत्तर काहीतरी संवाद वेगळा साधून देण्यापेक्षा आपण काम करून उत्तर देऊया, मतं आपण परत मिळवूया आणि आपल्या जिल्ह्यातले 5 चे 5 आमदार हे महायुतीचे निवडून आले पाहिजेत, यासाठी तटकरे साहेबांच्या समोर आज आपण संकल्प करूया की साहेब तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यातले सगळे आमदार आम्ही निवडून आणू. आणि फक्त तटकरे साहेबांनाच काय, हा जिल्हा एवढाच माहिती आहे अशातला भाग नाही. तटकरे साहेब हा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, जिल्ह्याचा कानाकोपरा तटकरे साहेब तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून मग अशी एक वाक्य आता मला तटकरे साहेब ते भाषणात सांगतील की नाही मला माहिती आहे, पण भरत गोगावले साहेबांना तटकरे साहेबांनी एक वाक्य सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की काही निवडणुकीच्या गोष्टी तुम्ही आता माझ्यावर सोडा, मी जे जे काही कानात सांगतो ते थोडं जरी तुम्ही केलं तरी तुमचं मताधिक्य वाढणार आहे. आणि म्हणून तिथं माझ्या भाषणात मी असं सांगितलं की 1999 सालामध्ये पालकमंत्री तटकरे साहेब जिल्ह्याचे झाले, त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं, त्यावेळी त्यांनी जे मला कानात सांगितलं होतं तसं 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 वागलो, म्हणून आज राज्याचा उद्योगमंत्री झालो. आणि म्हणून मला तुमच्या सगळ्या प्रकारची सगळ्यांना सांगायचं की असं एक अनुभवी नेतृत्व आज आपण महायुती म्हणून काम करतोय. साहेब जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असले तरी हे कौटुंबिक नातं म्हणून ते आपल्याशी वागतात, आणि म्हणून त्यांच्या सल्ल्यानं पुढे जाऊन आपल्या जागा जिंकायला काय अडचण आहे असं मला वाटत नाही. फक्त आपल्यातली मानसिकता ही आपण ठरवणं गरजेचं आहे. आज आपण साहेबांचा सत्कार करतोय, साहेबांचा सत्कार करताना आपण सगळ्यांनी मिळून शब्द दिला पाहिजे. आज ती काही गुहागरला काय झालं, दापोली मतदारसंघामध्ये काय झालं, रत्नागिरी मतदारसंघामध्ये काय झालं, कुठचे बॅनर कुठे लागले ते बघणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.